Namaste, students. How are you? Students, today we are going to learn English grammar. Now, let's start. Students, welcome to my channel and subscribe it. Today, we are going to learn kinds of adjectives. Students, there are 5 kinds of adjectives. First, gunavisheshan, adjective of quality. Jo shabd namabaddal adhik mahiti sangto tyala visheshan ase mhantat. He apan mage pahilech ahe. Pan hi sangitleli vishesh mahiti tyachya gunacha swarupat quality parinam vachak quantity mhanjes khup thode ityadi. तसेच संख्यावाचक नंबर तसेच दर्शक डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजेच हे ते इत्यादी म्हणून विशेषणाचे पुन्हा पुढीलप्रमाणे पोटभाग केले आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणविशेषण नामाला व्हॉट काइंड ऑफ हा प्रश्न विचारून जे उत्तर मिळेल ते गुणविशेषण. उदाहरणार्थ गुड बॅड ऑनेस्ट इत्यादी. सेकंड ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिमाण वाचक नामाला हाऊ मच हा प्रश्न विचारून जे उत्तर मिळेल ते थोडे लिटिल खूप मच काही सम पुरेसे इनफ सर्व ऑल कितीही एनी इत्यादी. थर्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्या विशेषण नामाला हाऊ मेनी हा प्रश्न विचारून जे उत्तर मिळेल ते संख्या विशेषण असते. उदाहरणार्थ 5 मुले 5 बॉईज या ठिकाणी किती मुले जर प्रश्न विचारला तर 5 हे उत्तर मिळते म्हणून 5 हे संख्या विशेषण आहे. म्हणून ए ॲन ऑल फ्यू मेनी नो सम मोस्ट सेवरल ही सुद्धा संख्या विशेषणच आहेत. आता तुम्ही म्हणाल की मेनी मच फ्यू मोस्ट सेवरल ऑल ही ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी होतील. अगदी बरोबर आहे ते. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये पुन्हा 2 भाग पडतात. एक निश्चित संख्यात्मक म्हणजे 1, 2, 100, 1000 इत्यादी. 2 अनिश्चित संख्यात्मक म्हणजे मेनी सम ऑल फ्यू मोस्ट सेवरल इत्यादी. म्हणून अनिश्चित संख्यात्मक विशेषणाला कधीकधी ॲडजेक्टिव्ह ऑफ इनडेफिनेट नंबर म्हणजेच ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असेही. 4 डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दर्शक विशेषण धीज दॅट सच हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होत. नामाला विच हा प्रश्न विचारणे. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हे नामाला कसा व कसे हाऊ इज द थिंग ऑर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे नामाला हाऊ मेनी हा प्रश्न विचारून मिळते. निश्चित व मोजण्यासारखे असेल तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असेही म्हणतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे नेहमी नामाला कोणते हा प्रश्न विचारून मिळते हे धीस ते दॅट दीज दोज इत्यादी. अँड 5 इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रश्नार्थक विशेषण विच व्हॉट हूज हे शब्द प्रश्न विचारण्याकरता जेव्हा नामाबरोबर योजतात त्यावेळेला ती प्रश्नार्थक विशेषणे होत. उदाहरणार्थ विच वे शॅल वी गो हूज बुक इज दॅट व्हॉट काइंड ऑफ मॅन इज दॅट व्हॉट अ बॉय यू आर तेव्हा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय त्याचे प्रकार व ते ओळखण्यासाठी थोडक्यात आवश्यक गोष्टी आपण विचारात घेतल्या